तू ही माग ना तुझा हिस्सा, तुझ्या बाबांची जमीन आहे ती, तुझाही तुझ्या भावा इतकाच हक्क आहे। मला देवाने पुरून उरेल इतकं दिले, आता काय करायचंय, आता कोर्ट कचेरी करून। आधी नव्हतं तेव्हाही मी अपेक्षा आणि लोभ ठेवला नाही माहेरच्या संपत्तीचा। ते वडिलोरपाजीत संपत्तीचा उपभोग घेत आहेत, शिवाय तुला विचारतही नाही की 2 दिवस माहेरपणाला बोलावतही नाहीत। तुझाही वाटा आहेच की त्या संपत्तीत। माझी कुठली संपत्ती? विठुरायाची सगळी। माझी असती तर मला दिलीच असती की देवाने अडचणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने। ते मस्त मजा करत आहेत कोणत्याही कष्टाविना। मजा कसली, ज्याचा लबाडीने एकटेच उपभोग घेत आहेत त्या मालमत्तेचा, जबरदस्त टॅक्स पण भरत आहेतच की। सरकारी टॅक्स आपण चुकू शकू, पण देवाच्या दरबारी तर तो भरावाच लागतो। त्यात कोणतीही सवलत नाही की पळवाट नाही। कष्ट साध्य केलं तिला आणि मला नाही तर अधाय आहे सोडून गेली सगळं बरोबर। मित्रांनो, त्या व्हिडिओला इतका मानसिक त्रास दिला, कमेंट करून हक्काने ती जमीन माग, तुझ्या मुलांना होईल। मुलं भरपूर कमावतात, स्वप्नातही विचार केला नव्हता इतकी सुबत्ता आहे आता। कष्टाने मिळवलेला पैसाच सुख देतो, आयतं मिळालं की हाव पण वाढत जाते। एखाद्या संस्थेला दान करू शकतेस मनात आलं तर। विचार चांगला आहे, पण नंतर मन बदलणारच नाही याची काय खात्री। फक्त खुन्नस म्हणून दुसऱ्या कुणाला देईपर्यंत त्यांनाच राहू दिलेलं चांगलं की। रक्ताचं नातं आहे, आपल्याकडूनही शक्य तितकं जपण्यातच भलाई आहे। देवाच्या आणि बाबांच्या आशीर्वादाने सगळं कुशल मंगल आहे, त्यात त्यांच्या तळतळाटाचं विरजण नको पडायला। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।